केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद आज सांगलीत पाहायला मिळाले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भर चौकात नारायण राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये पुतळा काढून घेण्यासाठी झटपट झाली. आक्रमक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत तीव्र आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी कोंबडी चोर म्हणत कोंबडीच्या पायात बांगड्या घालून निदर्शने केली. या आंदोलनामुळे कार्यकर्त्यांची गर्दी वाढली असता तणाव वातावरण निर्माण होऊ नये याची पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली होती. साहेबांना वाईट वाक्य वापरून हे बडबडल्यामुळं आम्ही याचं पोस्टर फाडलेलं आहे. या कोंबडी चोराचं पोस्टर फाडून टाकलेलं आहे आम्ही. याला चपल्यानं मारायला पाहिजे. या कोंबडी चोरचं करायचं काय? अरे या कोंबडी चोरचं करायचं काय? आज नारायण राणेनं केलेल्या बेताल वक्तव्याच्या विरोधात सांगली शहराच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलं होतं. त्या हरामखोराचा या ठिकाणी पुतळा जाळण्याचा आम्ही प्रयत्न करणार होतो, परंतु पोलिसांनी तो पुतळा आमच्याकडून हिसकावून घेतलेला आहे. या कोंबडी चोरचं करायचं काय? राणेचा आज आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचं सातत्यानं काम केलं आहे. पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी हे आमचे दैवत आहे. आमच्या दैवतावर जर त्यांनी आरोप केला तर आम्ही त्यांना सोडणार नाही. आज आम्ही कोंबडीला कोंबडी चोर म्हणून कोंबडीला बांगडा घालून त्यांचा इथं जाहीर निषेध केला आहे. शिवसेना त्यांचा जाहीर निषेध करणार. त्यांनी कितीही धमक्या दिल्यात, त्यांचा दम असेल तर या सांगलीत. आम्ही पण तुम्हाला बघायला तयार आहोत. आम्ही पण बाळासाहेबांच्या शिवसैनिक आहोत. आम्ही पण या नारायण राणेंना सोडणार नाही. जशास तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. जय भवानी.